नमस्कार. श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत राजेंद्र खेर लिखित देह झाला चंदनाचा. प्रभातकाळच्या प्रसन्न प्रहरी टोकियोच्या विमानतळावर सूर्याची सुवर्णरंगी किरणं नुकतीच खेळायला लागली. विमानतळ हसल्यासारखा भासत होता. भर वेगानं येणाऱ्या विविधरंगी मोटारगाड्या विमानतळावर येऊन थांबत होत्या. मोटारीतून येणाऱ्या प्रवाशांची गर्दी हळूहळू वाढत होती. ऐन प्रातःकाळी असणारा उत्साह त्यांच्या हालचालीतून जाणवत होता. ऑक्टोबर महिन्यातल्या वाढत चाललेल्या उष्म्याकडे त्यांचं लक्षही नव्हतं. त्यांचं लक्ष लागून राहिलं होतं आपापल्या फ्लाईटकडे. फ्लाईटची वाट बघत स्वागत कक्षात बसलेले पांडुरंग शास्त्री आठवले. शेजारी बसलेल्या मगनभाई शहांना म्हणाले, या जपानी लोकांच्या हालचाली किती झटपट होतात ते पहा. दुसऱ्यांच्या समोर कमरेत वागताना सुद्धा किती पटकन वागतात. मगनभाई हसून म्हणाले, होय, अगदी कळसूत्री बावल्यांप्रमाणे वागतात. पांडुरंग शास्त्रींनी विचारलं, आता ही फ्लाईट कुठे चालली आहे? अमेरिकेची असावी. क्षणभर मगनभाईंनी त्यांच्याकडे बघितलं आणि म्हणाले, शास्त्रीजी, अमेरिकेची ऑफर मात्र तुम्ही विसरू नका. अहो, केवढा मोठा सन्मान मिळणार आहे तुम्हाला, तोही ऐन पस्तीशीत. कोणाही हिंदुस्थानी तत्ववेत्याला आजपर्यंत असा सन्मान मिळाला नाही, म्हणून डॉक्टर कॉम्प्टन यांचा प्रस्ताव आपण मान्य करावा. हे बोलणं ऐकून पांडुरंग शास्त्री एकदम गंभीर झाले. बघता बघता आपल्या विचारात घडून गेले. जपानमध्ये नुकताच घडलेला प्रसंग त्यांना आठवू लागला. 1954 सालच्या ऑक्टोबर महिन्यात जपानमध्ये द्वितीय विश्व तत्वज्ञान परिषद भरली होती. अमेरिकेतल्या इंटरनॅशनल फिलॉसॉफिकल सोसायटीच्या वतीनं त्या परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. जगभरातून मोठमोठे तत्वचिंतक त्या परिषदेसाठी आले होते. भारतातून पांडुरंग शास्त्री आठवले यांना मोठ्या सन्मानानं निमंत्रित करण्यात आलं होतं. प्रारंभी अन्य तत्वचिंतकांनी त्यांची उपेक्षाच केली होती, परंतु परिषद जसजशी शेवटाला गेली तसतशी पांडुरंग शास्त्रींच्या ठाई असलेल्या असामान्य बुद्धिमत्तेची त्यांना कल्पना येऊन चुकली. कारण त्या चर्चेत या तत्वचिंतकांनी श्रीकृष्णाबद्दल घेतलेले सारे आक्षेप त्यांनी खोडून काढले. एवढंच नव्हे तर श्रीकृष्ण अवताराची महती पटवून दिली. श्रीकृष्णाचं अर्थशास्त्र, मानसशास्त्र, समाजशास्त्र सगळं समजावून सांगितलं. भक्ती ही एक सामाजिक शक्ती आहे, ह्यासारखे अनेक नवनवीन विचार त्यांनी मांडले. पांडुरंग शास्त्रींच्या बोलण्या चालण्यानं तत्वचिंतकांप्रमाणेच अमेरिकेचे डॉक्टर कॉम्प्टन अत्यंत भारावून गेले. पांडुरंग शास्त्रींची असामान्य बुद्धिमत्ता, तेजस्विता, तडफदारपणा पाहून त्यांना शास्त्रींविषयी आदर द्विगुणित झाला. डॉक्टर कॉम्प्टन यांनी तेव्हाच त्यांची योग्यता जोखली होती. परिषदेची सांगता झाल्यावर डॉक्टर कॉम्प्टन त्यांच्याजवळ आले आणि म्हणाले, आपल्याबद्दल मला फार आदर वाटतो. तुमच्या प्राचीन संस्कृतीचा आधार घेऊन तुम्ही अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी निश्चितच कार्य करू शकाल याविषयी मुळीच शंका वाटत नाही. इंडवेलिंग गॉड ही अनुभूती आहे असं मी आजपर्यंत समजत होतो, पण ते एक इन्स्ट्रुमेंटही आहे ही संकल्पना तुम्ही मांडलीत, हा कन्सेप्ट सांगायला तुम्ही अमेरिकेत या. यावर पांडुरंग शास्त्री काहीच बोलले नाही. तेव्हा डॉक्टर कॉम्प्टन पुढे म्हणाले, आपल्यासमोर मी एक प्रस्ताव ठेवतो, त्याचा आपण निश्चित स्वीकार कराल असा विश्वास वाटतो. कसला प्रस्ताव? काही क्षण थांबून डॉक्टर म्हणाले, तुम्ही अमेरिकेत या 5 वर्षांसाठी. तिथे आम्ही पाहिजे ते सहाय्य देऊ. तिथे तुमची सर्व काही व्यवस्था होईल. त्याशिवाय तुमच्या भारतातल्या अकाउंटमध्ये वर्षाकाठी 1 लाख रुपये जमा होतील. अमेरिकेतील सर्व सुखसोयींमध्ये राहून तुम्ही मानवतेचं कार्य करा. केवढी मोठी ऑफर होती ती, कुणीही तात्काळ मान्य केली असती. त्यांच्या बोलण्यावर पांडुरंग शास्त्री अधिक काहीच बोलले नाही. डॉक्टर कॉम्प्टन त्यांच्याकडे बघून त्यांनी मंद स्मित केलं. त्यावेळी त्या ज्ञाननिष्ठ, तपोनिष्ठ, कर्मयोग्याची मुद्रा डॉक्टर कॉम्प्टन यांना अतिशय तेजपुंज भासली. त्यांच्या निळसर रंगाच्या नेत्रांमधलं तेजोवलय त्यांना स्पष्ट दिसलं. त्या तेजोवलयांनी त्यांचे डोळे दिपले. त्यांच्या दृष्टीला दृष्टी देणं कॉम्प्टनना शक्य झालं नाही. ते काही बोलणार एवढ्यात पांडुरंग शास्त्री म्हणाले, तुमची ऑफर मला समजली. भारतात गेल्यावर मी माझा निर्णय तुम्हाला जरूर कळवीन. मगनभाईंच्या बोलण्यामुळे हा सारा प्रसंग त्यांच्या डोळ्यासमोर आला. मगनभाईंनी पुन्हा ती ऑफर स्वीकारायला सांगितली. त्यांच्या ठिकाणी दुसरा कुणी असता तर त्यांनी हा सल्ला दिला असता. एवढंच काय
तर शास्त्रींचे परमपूज्य पिताजी वैजनाथ शास्त्री जरी तिथे असते तरी त्यांनी आपल्या प्रिय पुत्राला तेच सांगितलं असतं. ते म्हणाले असते, पांडुरंगा तुला मी विद्याविभूषित केलं, सुसंस्कृत केलं, समाजाला त्याचा उपयोग व्हावा म्हणून ज्ञान मी तुला दिलं, होय ना? तू प्रवचन करून समाजोन्नती घडून आणावीस एवढी माझी अपेक्षा होती. पण हे निमंत्रण भलतंच मोठं आहे. आपली महान संस्कृती जगात नेण्याची संधी तुला मिळाली आणि त्यामुळे तू महान कार्य करू शकशील. अर्थात हा उपदेश करायला त्यांचे पिताश्री वैजनाथ शास्त्री आता इहलोकी थोडी राहिले होते. 1952 साली ते परलोकी निघून गेले होते, त्यामुळे योग्य सल्ला द्यायला कुणीच नव्हतं. त्यांचा त्यांनाच निर्णय घ्यावा लागणार होता. कुठल्या तरी अनाउन्समेंटमुळे तंद्रीभंग पावली. पांडुरंग शास्त्रींनी सहजगत्या बाजूला पाहिलं तर एका भिंतीवर टांगलेल्या पोस्टरनं त्यांचं लक्ष वेधून घेतलं. त्या पोस्टरवर सारी मानवजात त्यांच्या घरादारांसकट उद्ध्वस्त दिसत होती. त्या उद्ध्वस्त दृश्यात सागर, नद्या, वृक्ष स्पष्टपणे दिसत होते. वृक्षांमधून निळ्याशार आकाशमार्गातून येणारा स्वच्छ सूर्यप्रकाश परावर्तित होत होता. त्या पोस्टरवर शिरोभागी लिहिलं होतं, आम्हाला आता पुन्हा हिरोशिमा नकोय, नो मोअर हिरोशिमा, आम्हाला शांतता हवी आहे. त्या दृश्याकडे पाहून पांडुरंग शास्त्रींचं मन थरारलं, अंतःकरण कळवळलं. ते मनाशी म्हणाले, 1954 हा ऑक्टोबर महिना म्हणजे बरोबर 9 वर्षापूर्वी हिरोशिमा नागासाकी ह्या 2 शहरांवर ते विध्वंसक अणुबॉम्ब पडले. त्या अघोरी घटनेपासून युद्ध थांबलं, पण शांतता लाभली का? नुसती पोस्टर्स लावून शांतता मिळेल का? कदापि नाही. त्यासाठी माणूस मुळातून बदलला पाहिजे. पांडुरंग शास्त्रींचे हे विचार योग्यच होते, कारण पाश्चिमात्य राष्ट्रांनी शांततेसाठी भ्रष्ट मार्गांचा अवलंब केला होता. तुम्हाला शांतता हवी आहे, युद्धाला सज्ज व्हा. इंग्रजी म्हणीला शिरोधार्य मानून जपानसह युरोपातल्या अनेक राष्ट्रांनी महायुद्धात पटापट उड्या घेतल्या. 3 सप्टेंबर 1939 सुरू झालेल्या महायुद्धानं 6 ऑगस्ट 1945 ज्वालामुखीचं शिखर गाठलं होतं. त्या दिवशी हिरोशिमावर पहिला अणुबॉम्ब पडला. पाठोपाठ 9 ऑगस्टला नागासाकी शहरावर दुसरा अणुबॉम्ब पडला. जपानमधल्या दोन्ही शहरातील सारी मानवजात कोलमडून पडली. दुसरं महायुद्ध तेव्हा संपुष्टात आलं. शांती मिळवण्यासाठी उड्या मारणाऱ्या राष्ट्रांना शांतता लाभली खरी, पण ती स्मशान शांतता होती. विकलांग झालेली मानवता अशी पोस्टर्सच्या रूपातून मधून मधून पाहायला मिळत होती, ठिकठिकाणी बघायला मिळत होती. पोस्टर्सकडे बघत असताना शास्त्रींचे नेत्र चमकायला लागले. अनाउन्समेंट सुरू झाली. फ्लाईट नंबर अमका अमका. रांगेतील सारी माणसं उठली. मगनभाई आदबीनं पांडुरंग शास्त्रींना म्हणाले, शास्त्रीजी आपली फ्लाईट. हातातली अट्याची घेऊन पांडुरंग शास्त्री उठले, मगनभाईंबरोबर निघाले. रीतसर तपासणी होऊन सारी मंडळी भराभर बाहेर पडली. एका लांब रुंद बसमध्ये जाऊन बसली. चित्रात चितारल्याप्रमाणे ती बस शोभिवंत दिसत होती. परिसर सराईत चित्रकारानं चितारल्यासारखा दिसत होता. सभोवतालची रंगीबिरंगी वृक्षराजी, वृक्षांवर विसावलेल्या विविधरंगी वेलीवल्लरी, शानदार चौकट तयार झाली होती. इतस्तत विभागून गेलेली विमानं, मानस सरोवरावर माना उंचावून मुक्तपणे विहार करणाऱ्या राजहंसासारखी दिसत होती. काही क्षणातच ती प्रवासी बस एका विमानाजवळ जाऊन थांबली. प्रवासी मंडळी विमानाची शिडी घेऊन जाऊ लागले. विमानात प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाचं हवाई सुंदरीनं झुकून स्वागत केलं. स्थानापन्न झाले. प्रवाशात कुजबूज सुरू झाली. ते पांढरं पांघरून घातलेलं विमान आहे ना, ते रशियाचं विमान आहे. शेजारच्या माणसानं म्हटलं, ते तिथे कशाला मांडून ठेवलं आहे? पहिल्यानं पुरवली माहिती, ते विमान इथे मुद्दाम उतरवण्यात आलं आहे. रशियाचं हेरगिरी करणारं विमान होतं. युद्ध संपलं तरी हेरगिरी चालूच आहे, होय. जपानचं आणि रशियाचं सख्य थोडी आहे. शास्त्री मनात म्हणाले, झालं ना आता एवढं जागतिक युद्ध, मारली ना लाखो माणसं, पुन्हा हेरगिरी कशासाठी? माणूस आपल्या अंतःकरणात चिरून शांतीचा शोध केव्हा घेणार आहे कोणास ठाऊक. गेल्या 5 पिढ्यांपासून माझ्या घराण्याची कोणती शिकवण आहे? मग आता मानवाच्या उत्थानाचं कार्य सुरू करायला नको का? या कार्यात उडी घेण्यापूर्वीच केवढा मोठा आधार अवचित समोर आलाय. परमेश्वरानं तशी योजना तर केली नसेल, मग अमेरिकेचा हा प्रस्ताव स्वीकारायचा का? डॉक्टर कॉम्प्टन यांच्या भारी प्रस्तावावर त्यांचं चिंतन सुरू होतं. ऑफर स्वीकारली असती तर मोठा सन्मान मिळणार होता. स्टेट गेस्ट म्हणून सुखानी राहता आलं असतं.
नावलौकिक मिळाला असता. भरातल्या तत्वचिंतकांबरोबर सन्मानानं हिंडता फिरता आलं असतं. आणि ही ऑफर नाकारली तर साऱ्या सुविधांना सन्मानांना मुकावं लागेल. कितीतरी वेळ पांडुरंग शास्त्री आपल्याच विचारांच्या नादात घडून गेले होते. त्यानंतर हाँगकाँग जवळ आल्याची घोषणा सुरू झाली. हवामानाचे आकडे सांगण्यात आले. हाँगकाँगचा विमानतळ विद्युत दीपांनी झगमगून गेला होता. व्यापाराच्या काही निमित्ताने मगनभाई हाँगकाँगला उतरणार होते. पांडुरंग शास्त्रींचा निरोप घेऊन मगनभाई म्हणाले, मुंबईला लवकरच येईन, त्यावेळी आपली भेट होईल. स्नेहभावानं पाहत शास्त्री म्हणाले, भेट घेण्याची घाई करू नका, आधी आपलं काम मग भेट. मगनभाई निघून गेले. पांडुरंग शास्त्रींना आपल्या विचारांची तेवढी सोबत उरली. विचारचक्र पुन्हा सुरू झालं. डोळ्यासमोर एकदम रोह्यातला रघोबा दिसू लागला. कुठल्या तरी मंगलकार्याच्या जेवणावळी उठल्यावर दाराशी आलेल्या हरिजनांच्या अंगावर उष्ट्या पत्रावळी फेकणारा. त्या पत्रावळीतील शीत वेचण्यासाठी सुद्धा त्या काळात हरिजनांमध्ये घेमारी व्हायची. धानलीत भुकेलेल्या श्वानाप्रमाणे लाचार होऊन ते माणूस नावाचं प्राणी परस्परात झुंजायचं. दृश्य खरोखरच केविल वाणवसायचं. रघोबा त्यांच्या अंगावर खेकसायचा, पायरी चढू नका, ए पायरी चढू नका, खाली व्हा. पुन्हा उष्ट्या पत्रावळी फेकायचा. रघोबाला उद्देशून जणू काही मनातल्या मनात पांडुरंग शास्त्री त्या वेळच्या म्हणू लागले, नको रे रघोबा असा ओरडूस, अरे ती देखील माणसंच आहेत. ज्यानं तुला घडवलं त्यानंच त्यांनाही घडवलंय, मग भेद कुठे आला रे? त्या विश्वात फक्त परमेश्वरच उपकार करू शकतो, दुसरं कुणीही नाही. मग तू उपकाराच्या भावनेने त्यांना कशाला उष्ट अन्न देतोस? द्यायचंच असेल तर त्यांना सर्वांच्या आधी दे. त्यांच्या दीनमाण्या अवस्थेकडे बघून तुझं अंतःकरण द्रवत कसं नाही? काय अवस्था केली आहे समाजानं यांची? कुत्र्या मांजरांचं जीणंसुद्धा यांच्यापेक्षा चांगलं. काय चाललं आहे माझ्या मातृभूमीत? माझ्या भरतभूमीला हेच चित्र अपेक्षित होतं का? एक वेळ त्यांना काही दिलं नाही तर चालेल, पण उष्ट देऊ नका रे. जर झालं तर त्यांना प्रेम द्या, त्यासाठी ते बिचारे भुकेलेले आहे. मी भागवीन त्यांची भूक, मी देईन त्यांना प्रेम. आज ते दुःखाच्या खाईत पिचत पडलेत, मी त्यांना प्रेमाचा हात देईन. माझ्या देशात राहून मी ते काम करीन. न्याश्चिंतयतो माम ये जनाहा परियुपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्याम. माझं कार्य जर खरं असेल तर ते जर ईश्वरार्पण बुद्धीनं केलं असेल तर त्यासाठी तो भगवंत कधीही मला कमी पडू देणार नाही. गीतेतलं हे वचन कदापि असत्य ठरणार नाही. अखेर या कार्यात मी केवळ माध्यम आहे, ईश्वराचं ते कार्य आहे. नाही, नाही जाणार मी अमेरिकेत. अमेरिकेला जायचं नाही हा निर्धार त्यांच्या मनात जेव्हा स्थिरावला तेव्हा त्यांचं मन शांत दांत होऊन गेलं. एव्हाना रात्र बरीच पुढे सरकली होती. सांताक्रूजवर त्यांचं विमान उतरत होतं. विद्युत दीपांच्या झगमगाटानं मुंबईचा सारा परिसर झळाळला होता. त्या झळाळीत झोपडपट्टीचा लांब लचक परिसर त्यांना दिसायला लागला. आपला देशबांधव आपल्याला बंधुत्वानं हाका मारित आहे असा स्पष्ट भास त्यांना दिसू लागला. आणि रोह्याची अचानक आठवण झाली. त्या विचारानं त्यांच्या नेत्रासमोर पुण्यपावन रोहा दिसायला लागला. रोहा ही त्यांची जन्मभूमी त्यांना जणू साद घालत होती. मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते. हरिओम तत्सत. श्रीकृष्णार्पणमस्तू.